नाभिक बालाजी समाजोन्नती अध्यक्षपदी गितेंद्र बेन्नाळकर यांची निवड. बालाजी नाभिक समाजोन्नती संस्थेचे माजी अध्यक्ष मनीष गंजाळकर यांच्या अध्यक्षतेखाली विजापूर रोड येथील रेवण सिद्धेश्वर मंदिरात वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये विविध विषयावर चर्चा होऊन सन 2021-22 या वर्षासाठी गितेंद्र बेन्नाळकर यांची अध्यक्षपदी निवड झाली. उपाध्यक्षपदी मनीष गंजाळकर, सचिवपदी शरणू रायचूरकर, खजिनदार सचिन गंजाळकर, प्रसिद्धी प्रमुख मनीष गंजाळकर आदी पदाधिकारी यांची निवड झाल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. आज या ठिकाणी सांगू इच्छितो की बालाजी नाभिक समाजोन्नती संस्थेच्या अध्यक्षपदी आमचे सोलापूर शहराचे सरचिटणीस, युवक सरचिटणीस जितेंद्रजी बेन्नाळकर यांची निवड नुकतीच रेवण सिद्धेश्वर येथे झालेली आहे. बालाजी नाभिक समाजोन्नती संस्थेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीनं आम्ही त्यांना मनापासून शुभेच्छा देतो व त्यांच्या पुढील कार्यास त्यांनी भरभरून कार्य करावे व कुठेही त्यांना काही कमी भासल्यास किंवा काय सहकार्याची अपेक्षा असल्यास महाराष्ट्र नाभिक महामंडळ सदैव त्यांच्या कार्यास त्यांच्या सोबत आम्ही राहू. या पत्रकार परिषदेला मोहन जमदाडे, प्रकाश जोगीपेटकर, माधुरीताई पारपल्लीवार, राजू शुक्लवार आदी मान्यवर उपस्थित होते.